भाऊ साहेब आता शिक्षा देऊन झाली, आता इनाम द्यायची वेळ आलेली आहे. देवयानी आम्ही तुमचे आभारी आहोत. नाही म्हणजे तुम्ही विखे पाटलांचा मान राखला, स्वतःचा जीव धोक्यात घालून वत्सलाबाईंचा जीव वाचवला. आम्हाला अभिमान आहे तुमचा. मागा, तुम्हाला काय हवं ते मागा, आम्ही देऊ. कुणभाई घाबरू नका, सर्जेराव विखे पाटलाचं वचन आहे, तुम्ही काय मागाल तर मिळेल. मामांजी, वत्सला ताईंना परत घरी घ्या. ते जमणार नाही. आणखी काहीतरी मागा. हेच माझं बक्षीस समज. सुनबाई, आपल्या मर्यादा ओलांडू नका. औसाहेब, मला मान्य आहे की त्यात चुकलंय, पण तुम्ही जरा विचार करा. जी बाई प्रत्येक गोष्ट गप्पपणे सहन करते, प्रत्येक वेळी मूग घेऊन गप्प राहते, ती अशी अचानक का वागली असते? आणि हे एवढं मोठं खोटं ती का बोलली असते? मामांजी, वत्सलाताईंनी जे काही केलं ते त्यांचा संसार वाचवण्यासाठी केलं. लग्नानंतर बाईसाठी तिचा सासर हेच तिचं घर असत, तिचा नवरा तिच्यासाठी देव. आणि तिच्या घरी सवत येणं ती कसं सहन करू शकेल? मामांजी, ह्याच कारणासाठी वत्सलाताई खोटं बोलले. तुम्ही प्लीज त्यांना माफ करा. वत्सलाबाईंना परत घरात घेणं हेच जर तुमचं इनाम असत, आमची काही हरकत नाही. बोलवा त्यास. पण आबासाहेब, सर्जेराव विखे पाटलाचं वचन हे वचन असत. कुणभाई, बोलवत असत. थँक्यू मामांजी. लई उपकार झालं मामांजी, लई उपकार झाला. वत्सलाबाई, तुम्ही आम्हाला फसवलं, त्या घराला खोटी स्वप्न दावली. तुम्हाला ह्या घराच्या आसपास भटकू भी द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं होत. पण फक्त धाकट्या सुनबाईच्या आग्रहाखातर आम्ही तुम्हाला घरात घेतो आहोत. तुम्ही त्यांचे आभार माना. आणि सुनबाई, आम्ही तुमच्या शब्दाखातर ह्या सटवीला घरात घेतलंय, पण तिनं आमची फसवणूक केलेली आहे आणि त्याची शिक्षा तिला मिळणार. आणि शिक्षा कोणती? तर सम्राट रावांचं दुसरं लग्न. आणि वत्सलाबाई, आवाज न काढता गप गुमान राहायचं. होय मामांजी, इथून पुढे काही अशी आगळीक व्हायची नाही. मामांजी, तुम्ही माझ्या शब्दाखातर वत्सलाताईंना घरात घेतलं त्याबद्दल थँक्यू.
मी माझं वचन निभाव. आता मी निरोप घेते. सुनबाई, तुम्ही कुठे भी जायचं नाही, इथंच राहायचं. नाही मामाजी, ते आता शक्य नाही. आओ साहेब, आओ. ह्या बाईचं काय दुखणं आहे कळतच नाही. आम्ही जरा कौतुक केलं, बक्षीस दिलं, ताली औकातीवर लगेच पेटली हट्टाला. अरे काय तुझं म्हणणं काय? संग्रामराव, ती तुमची बायको आहे, ती अशी कशी घर सोडून जाऊ शकते? आमवा तिला. आम्ही तर लय मिंत्या केल्या, पण तरी बी या ऐकणं झालं. सुनबाई, या घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, हा आमचा आदेश आहे. मामांजी, हा निर्णय मी स्वतःच्या बुद्धीने घेतला, मर्जीने नाही. आऊसाहेब, त्या घरात मला कधी सुनेसारखं वागवलं गेलंय का? एकतर हे लग्न माझ्या मनाविरोधात झालं, पण तरीही मी या घराला आपलं मानलं. परिस्थितीशी जुळून घेण्याचा मी बराच प्रयत्न केला, पण तुम्ही कधीच मला समजून घेतलं नाही. आणि सासूबाईने तर ठरवलंच होत की मी वाईट. लावण्य सतत माझ्यावर डूब धरून राहील. आजवर या घरात माझ्यावर इतकी संकट आली, ही सगळी मी झेलली कारण संग्राम माझ्या सोबत होते. पण त्यांचा विश्वासच पोकळ निघाला. सत्याची शहानिशा न करता त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. आणि ज्या घरात माझ्या आत्मसन्मानाला काडीचीही किंमत नाही, मी तिथे अजिबात राहू शकत नाही. जरा देऊला फोन लावलं, त्यांच्या भांडणांचं पुढे काय झालं ते. अगं कशाला एवढी घाई करतेस विद्या? नवरा बायको म्हटलं म्हणजे थोडी धुसफूस होणारच. संग्राम आणि त्याचं कुटुंब म्हटलं ना की थोडी धुसफूस सुद्धा काळजी लावते बघ. अगं काही काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. आणि आपली देऊ आहे ना, ती सगळं सांभाळून घेईल. समजावून सांगितलं, बक्षीस दिलं, दान दिला, सांगितलं गेलीस तर परत या घरात घेणार नाय. तरी बी तिनं तिचा त्वरा सोडला नाय. संग्रामराव, देव यांनी बाईंनी हे चांगलं नाही केलं. अव घरातली सून घराच्या बाहेर जाते म्हटल्यावर आमची काय इप्रत राहणार आहे जगात? अरे एवढं बी कळ ना तिला,
परा मला चार गोष्टी समजावून गेली. नाही, हे आम्हाला पटलं नाही. बरोबर बोलताय हो साहेब. संग्रामराव, अंबाबाई आणि आऊसाहेब यांच्याशिवाय हा सर्जेराव विखे पाटील पुन्हा पुढेही नमला नाही. तुमच्या बायको पुढे नमला तरी मी तिनं आपलं हेक सोडलं नाही. आपल्या मनानं गेली ना, आम्ही काही तिला अडवलं नाही. मग आता भोग भोग आपल्या कर्माची फळ. नाक घासत जरी आली ना तरी ह्या घरात तिला घेणार नाही. बघ देव, बघ आता तुझं मन दुखावलेलं आहे. तुझ्या सासरचेही खूप चिडले. तेव्हा कोण बरोबर कोण चूक ह्याचा काथ्याकूट आत्ता करण्यात काहीच अर्थ नाहीये. तू थोडा वेळ दे स्वतःला आणि संग्रामरावांना सुद्धा. अगं पुरुष असेच असतात शीघ्र कोपी, पण लगेच शांत देखील होतात. हो ताई, जिजू पण लवकरच शांत होतील आणि स्वतः तुला परत घेऊन जायला येतील. बघ तू. देव, तू काळजी करायचं सोड आता. आराम कर थोडासा. जा जाऊन पड. म्हणाली खरी की संग्राम तुला येऊन स्वतः घेऊन जात, पण ते नाही आले तर असं काहीही होणार नाहीये. विद्या, मला काळजी वाटते. होय, देव घरी परत आल्याचं कळलं तर लोक काय म्हणते. आधीच तिचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आणि त्यात हे असं. मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार. अगं लोकांना बोलायला विषय हवाच असतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. चल सोडून दे विचार. आबासाहेब, सिरके साहेब आले ते बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी. त्यांनीही भेट पाठवली आहे. अरे वा, बघितलं का साहेब, तिरके साहेबांनी आम्हाला भेट पाठवली का धमकी दिली काय कळना. कर्ज मंजूर करा नाही तर गोळी घालू. पण आवडली आम्हाला भेट. तिरके साहेबांनी सांगा आम्ही खुश आहोत. या तुम्ही. अरे ह्या वेळेला काय तमाशा लावलाय. ही बघा ना आबा, हिला आम्ही सरळ सरळ सांगितलं आपलं सामान घ्यायचं आणि खोलीच्या बाहेर व्हायचं. ही ऐकत नाहीये. आता गिरीजा येणार आहे यांच्या जागेवर. तिची सावली बी तिच्यावर पडता कामा नाही म्हणून बाहेर काढ. नाही ना, मला या घरातच नाही. या घरचे मालक आम्ही आहोत आणि आऊ साहेबांच्या परवानगीनं ह्या इथं राहत आहे. समजलं ना? त्या इथंच राहतील. बायको आहेत त्या तुमच्या. चला ठीक. सगळ्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र आम्ही काढून टाक. अहो काय म्हणताय तुम्ही? अहो तुमच्याच नावाचं मंगळसूत्र आहे ते. आमच्या नावाचं मंगळसूत्र बांधण्यापेक्षा आम्ही मेलेलो बरे. वटवट बंद कर तुझी. वत्सलाबाई,
तुमचं सामान नोकरांच्या खोलीत नेऊन ठेवा. चला निघा. नाही आबा, आम्हाला ही या घरातच नाही. अरे आता त्यांना सांगितलंय ना नोकराच्या खोलीत राहा म्हणून. जास्त पकपक केलीस तर तुला घरातून बाहेर काढून टाकेल. असं तुम्हाला ती काय वाटलं? तुमच्या बिगर आम्हाला बाहेर कोणी विचारत नाही. आणि नसेल विचारत ना तर बरं आहे. भिका मागून मागून तुमचं नाव खराब करू आम्ही. तुला कोण भीक देणार रे? आडदान बिंडोक भिकारी. जास्त पकपक करू नको, नाही तर तुला कोण भीक देणार नाही ह्याची व्यवस्था करू आम्ही. ओ असला बाई, उचला तुमचं सामान. आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलले, ते बी माझ्यावरच उलटलं. डॉक्टर म्हणाले की मी आई होऊ शकते, तरी मी माझ्या पतीचे सुख नाही. आता जगून तरी काय फायदा? आबासाहेब, आबासाहेब, आईसाहेब. तुला काय झालं तोंड उचकटायला? वत्सला वहिनी. काय केलं तिने? वत्सला वहिनी दाराला आतून कडी लावून घेतली. घर आहे का नाटक कंपनी आहे? बघा संग्रामराव काय करायली ती बाई. बघा जरा. वहिनी, वहिनी दार उघडा. वहिनी, वहिनी थांबा, असं करू नका. नाही भाऊजी, मला नका थांबू. आज वहिनी थांबा. नाही भाऊजी, भाऊजी मला नका थांबू. आज मला मरू द्या. नाही वहिनी, असं करू नका. भाऊजी माझ्यापासून दूर व्हा. हे बघा, मला मरू द्या. नाही वहिनी. भाऊजी असे जगून काय करायचंय? काळची बी किंमत नाही आम्हाला. मला मरू द्या. भाऊजी सोडा, भाऊजी सोडा. भाऊजी मला मरू द्या. भाऊजी, भाऊजी मला. चला बाई. भाऊजी तुझ्यावर दया दाखवली, तुला घरात घेतलं, त्याचा बदला हा देतेस वैग. आत्महत्या करून आम्हाला बदनाम करायचा बेत होता तुझा. घरात असं केलंस ना चांबळी लोळवीन तुझी. तुम्हा दोघांवर बी लय अपेक्षा होत्या आमच्या, खास करून संग्रामराव तुमच्यावर. आहे आडदान बिंडूक, तुम्ही नुसतेच बिंडूक. तुम्हाला काय वाटत? तुमच्या बायकोच्या सांगण्यावरनं वत्सलाबाईंना आम्ही घरात घेतलं? अहो आम्ही त्यास मी घरात घेणारच होतो, पण तुमची बायको बोलली आणि आम्हाला निमित्त सापडलं. मग तिला बाहेर कशापाई काढलं? उगा दाखवाया. बघा यांचं येरे माझ्या मागल्या आहेत. येड्या समजासनी त्यांची चूक उमजावी म्हणून आम्हाला त्यांना घराबाहेर काढावं लागलं. आणि जर कायमचं घराबाहेर काढलं असतं तर गावभर बोबाटा नसता का झाला? आधीच आमचे विरोधक टपून बसलेत. तुम्हा दोघांना सांगून ठेवतो, वत्सलाबाईंची जागा या घरात नोकरासारखी जरी असली तरी त्यांचं जर का बरं वाईट झालं काही तर माझ्याशी गाठ आहे. तुला बी सांगून ठेवतो का, हे जास्त हुशारा करायच्या नाहीत. वत्सलाबाईंना काय बी झालं नाही पाहिजे. जी
संग्रामराव तुम्ही देवयानीला फोन करा, निदान वत्सलाबाईंसाठी तरी या म्हणावं इकडं. अजिबात नाही, ती स्वतःहून गेली ना घराबाहेर, आता तिला या घरात थारा नाही. मराठी मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.